गावत चुकते मोसे बने नमस्कार मित्रांनो, मी ऋषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतोय. तर दोन दिवस खूप पाऊस पडलो आणि दरवर्षीप्रमाणे पाऊस पडल्यानंतर पहिल्या पावसानंतर मळ्यात मासे येतात, तर ते मासे पकडूक आम्ही आता जात आहोत आणि ह्या व्हिडिओमध्ये मासे पकडतानाची खूप मजा येणार आहे आणि वेगवेगळी माहिती सुद्धा आपल्याक मिळणार आहे. तेव्हा ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. आता मी जाताना चारू दादाकडे, चारू दादा मी माझ्या दादा वगैरे आम्ही अशी सर्व मित्रमंडळी आम्ही मासे पकडूक जात आहोत. तर आता आपण चारू दादाकडेच भेटूया. तर आता आपण चारू दादाकडे पोहोचलाव आणि आता इकडनं चारू दादा मी आणि माया दादा चढणीचे खवळे पकडूक जाणार आहोत. खवळे म्हणजे ते मासे, आमच्याकडे खवळे बोलतात त्या माशांका. आणि हे बघा चारू दादा वगैरे सर्व तयारीत आहे. तर मी चारू दादा बोललो होते की खवळे आले की मागं फोन कर म्हणून. मग आज सकाळी चारू दादा मागं फोन केल्यान आणि तसंच मी चिकन घेऊन आलो होतं पण ते चिकन पण साफ न करता मी इकडे आले, कारण खवळे पकड ही व्हिडिओ मागं बनवायची होती म्हणून मी आता इकडे आलो. आणि चारू दादा वगैरे सर्व तयारीत आहे. हे बघा चिल्ली बिल्ली पण सर्व तयारीत आहेत. चारू दादा काय मायदा? हाय नमस्कार. पाऊस पडल्यानंतर जसा मातीला वास येतो आणखी निसर्ग खूप बदलतो, त्या ह्याच्यामध्ये जे मासे असतात ते गोड्या पाण्यातून वरती येतात. आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल माझ्या हातामध्ये काय आहे, ही विंड आहे, विंड, मासे पकडण्याची विंड. हा आता आम्ही जातो खवळे पकडण्यासाठी. आमच्याकडे हा एक मोठा प्रोग्राम असतो खवळे पकडणे. पाऊस आल्यानंतर पहिल्या पावसामध्ये समुद्राच्या पाण्यातनं ते येतात, बाकी नंतरची माहिती आपण नंतर सांगू. चला तर मित्र खवळे पकडायला, आज फुल एन्जॉय. आम्ही सगळे घरचे घेऊन चाललोय खवळे पकडणे. तर फायनली आता आपण या मळ्यात पोहोचलो आणि आता बघतोय आजूबाजू काय मासे दिसत आहेत काय ते. मासा बघूया. हाय 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 ना हाय हाय. हे दोन होते आयुष्यपद शा मोठा आहे शॅट्रे यार. दोन होते खरं तर, या विंडीत दोन मासे मिळाले होते पण आमका वाटलं एकच मासो आहे की काय, त्यामुळे एक मासो पळालो बाहेर टाकतो ना असं पडेल. आणि अशा प्रकारे चारू दादा पहिलं मासो पकडून आपला खाता उघडलेला आहे. आणि आता आम्ही इकडे दुसऱ्या माशाच्या शोधात चाललो आहे. बघूया आता इकडे आपल्या मासो मिळत आहे काय तो. ज्या ठिकाणी बांध फुटून पाणी दुसऱ्या माळ्यात जातात त्या ठिकाणी आता वेंड लावलेली आहे आणि माया दादा आता वरना मासे हाकवीत खाली येणार आहे. बघूया आता आपल्या इकडे किती मासे मिळत आहेत ते. एक मासो आहे येतं येतं. बघूया आता आपल्या वेंडीत येत आहे काय तो. शा जरासाठी पुढे आलो असतो ना तर मिळालो असतो. शी हे मासे आहेत ना, हे मासे सात समुद्र पार करके असतात असं म्हणतात लोक. आम्हाला पण पूर्वी कळायचं नाही की मासे नेमके जातात कुठे. तर हे मासे खाऱ्या पाण्याचा जिथे एंड होतो आमची मुतकुंदी नदी आहे, त्या नदीच्या एकदम टोकाला म्हणजे जिथे उगम होतो ना तिथे मासे जातात, म्हणजे गोड्या पाण्यात राहतात. आणि मग पावसाची चाहूल लागली म्हणजे आपलं हे गोडं पाणी आहे हे या नदीत जेव्हा जातं तेव्हा त्यांना त्याची चाहूल लागते की काहीतरी गोडं पाणी, मोठा पाऊस पडायला सुरुवात झाली आणि मग ते आपले अशा मोठ्या मोठ्या पर्यायातून व्हाळी म्हणतात व्हाळी आमच्याकडे त्या व्हाळीतून मळे चक्क मळ्यामध्ये येतात आणि मग जी पकडण्याची मजा असते ना ती काही और आहे. ज्याच्यासाठी आलो होतो ते नक्की मिळाले आम्हाला. हे बघा किती मिळाले कोकणातले, हा चार पाच मिळाले. अरे वा
अजून एक आपल्याक मासे मिळालो आहे. हे जे आपल्याक मासे मिळाले आहेत ना, हे जरा लहान आहेत. पुढे पुढे अजून आपल्या ह्याच्यापेक्षा मोठे मासे नक्की मिळतील. हे मासे गेले. आता मला वाटत नाही परत मिळतील असे. पाणी जरा उंच असल्यामुळे ना मासे एकदा गायब झालेत की परत दिसताना ते मुश्किल होता. पकडलं कुठे आहे? इकडे आहे. आईच्या गावात कुठे गेलास? घेऊन ये इकडे. हा बाबा किती आहेत? एकाच्या दोन आहेत. भाग्याने एका विंडीत दोन मासे पकडले नाहीत वाटतं. आता विंड उचलल्यावर कळत आपल्या एक मासे आहे की दोन मासे आहेत ते. अजून माझ्या पायाजवळ तू इन हलव नको. गेला माझ्या हातात एकच मिळणार. माझ्या हातात दोन मिळाले. अजून एक घे. तुझ्या हात किती आहे? दोन आहे. धरले दोन्ही. माझ्याकडे दोन आहेत. दोन माझ्याकडे दोन आहेत. पण विंड मारणार कशी? अशी उलटी मार. तिकडे घेऊया. मार लवकर. अरे एक होता, अजून चार होते. आयुष्य पद उगाच घालवलं. एक गायला चार होते. पाच नाही. ह्याच्यात चार. ह्याच्यात आहे. तीन आहेत. चार आहेत. होय चार आहेत. आयुष्य पद असले बघ. एकाच्यात पाच मासे मिळालेत आम्हाला. आयुष्य पद गेलेला परत मिळाला. हे माशाचं एक वैशिष्ट्य आहे, हा प्रवाहाच्या विरुद्ध पोहतो. हा खालून वरती जातो. म्हणजे जर पाणी पूर्वेकडून पश्चिमेकडे जात असेल ना, तर पश्चिमेकडून पूर्वेकडे जाण्याची ताकद या आत्ताच्या पहिले जे खवळे चढतात त्यांच्यामध्ये असते. फार मजा येते. आणि हे काय करणार माहिती आपण? हे आपण सगळे आपल्या विहिरीत, म्हणजे घरचं जे पाणी असतं पिण्याचं, त्या पिण्याच्या पाण्यात आम्ही हे सगळे मासे सोडतो. विहिरीमध्ये त्यांना जीवनदान तर देतोच. ओके. परत आपलं पाणी स्वच्छ होतं, पाणी स्वच्छ राहतं, म्हणून आम्ही हे सगळे खडाडोक करतो. एका डायमध्ये चार मासे मिळाले. चार मासे भाग्यान पकडल्या. चार मासे एका डायमध्ये. भाग्यवान कुंभार. पाच मिळाले होते रे. पाच मिळाले होते. एक सुटलो मासो. आईच्या गावात मगाची सगळी कसर आहे ना, जेवढी मेहनत केलेली मिळत नव्हते मासे, ते एका डायमध्ये सगळे भरून आलेत. आता हे मासे आम्ही घराशी जाऊन विहिरीत सोडणार. मगाशी जेवढे पकडले होते, तीन का चार मिळाले होते, ते मासे विहिरीत सोडून आलेले आहेत. अशा तर आमच्या मासे पकडणाऱ्या सगळ्या टीमचे भाग्यवान साळी यांच्याकडून चहा देऊन खूप स्वागत केलं जात आहे. गरम गरम चहा आहे. आणि म्हणतात ना लोक, गुळाची चहा प्यावी. अशी गुळाची चहा मग आलं. चहा घे. ऑलरेडी मी शुद्ध शाकाहारी. दादा बढिया चहा. बसीत ना. बसी
भाग्यवान आशीर्वाद देतो. अद्रक की चहा एक नंबर. पाणीच आहे गरम चहा मिळाली ना. हे पाणीच आहे. अरे पण ते रान भरपूर आहे तिकडे. ए मिळालो काय प्रसाद? काढू नको धाम. उभ्या आई चप्पत बघ मोठा रे. आपण तुमका मगाशी बोललो होते ना की पुढे मोठे मोठे मासे मिळूक पण सुरुवात होईल म्हणून, तर ती सुरुवात झाली. आपल्याकडे मोठे मासे पण मिळाले आहेत. आणि हो, व्हिडिओ बघता बघता व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करूक विसरू नका. आईच्या गावात हाय काय काल सोडू नको सारे. तू लहान आहे ना? मी हात नाही लावणार. मी नाही हात लावणार. करून होत तसं खडबडवून पाहिजे जनावर. अक्षू किती पकडलेस? मी तरी चार पकडले. बघा अक्षय कदम अक्षू माझा वर्ग मित्र. माझ्या पुढच्या बेंचवर बसायचं की मागच्या? मागच्या. मी जरा हुशार होतोय ना त्याच्यामुळे मी हुशार एकदम एकदम. आणि ह्यो मागे बसायचं तर ढ होतं म्हणून. हो हो. तर अशा प्रकारे आता आमचे मासे पकडून झालेले आहेत आणि आता हे मासे आम्ही नेऊन आमच्या विहिरीत सोडणार आहोत. प्रत्येकजण थोडे थोडे मासे घेऊन गेलेत. तर ही बघा, ही आमची विहीर आणि या विहिरीतच आता आम्ही हे मासे सोडणार आहोत. हे जे आता आम्ही सगळे पकडून आणलेले मासे आहेत, ते सगळे मासे आम्ही त्यांना एक एक करून एक एक आमच्या ऋषभ दादांच्या विहिरीमध्ये सोडतोय. खूप मजा येते या प्रसंगासाठी. चुकतंय मोठ्या पाण्यात. एक मोठो मासो विहिरीत सोडलेलो आहे. आता ह्यो दुसरो मासो. काय होतं माहितीये, कधी कधी जर त्या माशांचं तोंड जर बालडीच्या खालच्या साईडला असलं ना, तर त्या माशांका बालडीतनं बाहेर पडू येत नाही. म्हणून त्यांचं तोंड कधी पण बालडीच्या वरच्या साईडला ठेवू लागतं. मग काय होतं, आपण जेव्हा बालडी पाण्यात सोडतो तेव्हा ते मासे बालडीतनं लगेच विहिरीच्या पाण्यात जातात. लवकरच भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जर ही व्हिडिओ तुमका आवडली तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून विसरू नका. धन्यवाद.